आजची सकाळ मराठी सिनेसृष्टीसाठी नक्कीच वेदनादायी होती, कारण एक काळ गाजवलेले प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजन यांच्या निधनाची बातमी आली. एवढंच नाही तर ज्या परिस्थितीत त्यांचं निधन झालं ते नक्कीच फार वाईट वाटणारं होतं. गेले अनेक महिने रवींद्र महाजनी हे एकटे मावळ तालुक्यात एका घरात भाड्याने राहत होते. त्याच घरात त्यांचं निधन झालं. वाईट म्हणजे त्यांचं निधन 2-3 दिवसांपूर्वी झालं आणि त्यांचा मृतदेह तशाच अवस्थेत 2-3 दिवस पडून होता. अखेर दुर्गंधी आल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आणि त्यांच्या घराचा दरवाजा उघडून त्यांचा मृतदेह सापडला. गेले अनेक वर्ष ते त्यांच्या कुटुंबापासून वेगळे राहत होते, पण आज अखेर लेख ही वाईट बातमी कळताच तिथे हजर झाला. गश्मीर महाजनी यांनी तडक मावळ गाठलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला. पण त्याची परिस्थिती इतकी बिकट होती की तो मृतदेह मिळताच गश्मीरला अश्रू अनावर झाले. गेले अनेक वर्ष जरी ह्या बाप लेखांमध्ये मतभेद होते, ते वेगळे राहत असले, तरी अखेर रक्ताचं नातं हे होतंच. त्यामुळे ही बातमी कळताच गश्मीर तडक मावळला रवाना झाला आणि सगळे सोपस्कार पार करून त्यांनी आपला वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिथे हजेरी लावली. मृतदेह हा फारच वाईट अवस्थेत होता, बिछाण्याखाली पडून होता आणि तो काळवंडलेला होता असं सुद्धा समजतंय. त्यामुळे नक्कीच त्या मृतदेहाची परिस्थिती पाहताच गश्मीरला अश्रू अनावर होणं स्वाभाविक होतं. सकाळपासून नॉर्मल असं वास येत होतं, त्यावेळेस आम्ही काही दुर्लक्ष केलं, म्हणजे काही असं बाहेरून येत असेल असं गृहित धरून चाललो. पण दुपारपासून 12 नंतर असं वाजल्यापासून वास जरा वाढत गेलं, दुर्गंधी म्हणजे जास्त वाटायला लागली. मग मीच पुढे असं म्हणजे स्मेल कुठनं येतोय असं बघण्यासाठी गेलो, तर त्या साईडनं कोपऱ्यातून येत होतं वास. मग मी वास येतो असं सांगायला सिक्युरिटीला जाऊन सिक्युरिटी गेटला जाऊन सांगितलं. मग नंतर मेंटेनन्स आले सगळं येऊन, नंतर त्यांनी पोलिसांना फोन केलं, पोलीस वगैरे आले, त्यानंतर त्यांनी मग दरवाजा वगैरे खोलून नंतर बघितलं तर ते पडलेले आहेत अवस्थेत मिळाले. कुठल्या रूममध्ये पडले होते? फ्लॅट नंबर 311 आहे त्यांचं. हॉलमध्ये होते? हो, हॉलमध्येच. ते एकच रूम आहे मोठी आणि मी 315 राहतो. त्यामुळे कधीपासून तुम्ही त्यांना बघताय, कसं वावर त्यांचं होता, ते अभिनेते त्यांची कल्पना होती? हो, अभिनेते आहे त्याची कल्पना होती, पण कोण नेमकं काय आता वयानुसार एवढं काही ते ओळखू येत नव्हते. पण तरी पण आता साधारण मी 1.5 वर्ष राहिलो इथं राहतोय, तर त्यांना पण मी 1 वर्षापासून बघतोय. ते वावर त्यांचं यायचं जायचे, स्वतः त्यांची गाडी चालवून ते न्यायचे. त्यांचं कोणी सोबत असायचं त्यांच्या? नाही नाही, सोबत वगैरे कोणी आम्हाला तरी कधी दिसलं नाही कोणी. ते एकटेच जायचे यायचे, हाक मारली तरी ते नमस्कार बोलायचे, एवढंच. दुसरं काही बोलणं नव्हतं आमचं पण काही. एवढं नाही तब्येतीचं, म्हणजे त्यांचं एक काहीतरी पायाला काहीतरी प्रॉब्लेम होतं, त्यामुळे ते जरा लंगडत चालत होते. रवींद्र महाजनी यांच्यावर आता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पोस्टमॉर्टम पार पडल्यानंतर त्यांचा मृतदेह हा गश्मीर यांना सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी पुण्यात इकडे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. खुद्द लेख कश्मीरच त्यांना शेवटची अग्नी देईल असं म्हटलं जातंय. सध्या त्यांच्या मृत्यूच्या बातमीनं आणि त्यांच्या या वाईट परिस्थितीत होणाऱ्या मृत्यूनं एकच खळबळ उडाली आहे. सगळीकडून त्यांना श्रद्धांजलीसुद्धा अर्पण केली जाते. लोकमत फिल्मीची सुद्धा रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.